नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकवर आपलं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आदेश दिलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाला की इलेक्टोरल बॉन्ड्सच्या मार्फत राजकीय पक्षांनी जो फंड गोळा केलेला आहे त्याचे पूर्ण डिटेल्स हे सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यात यावेत. 2019 नंतर 2024 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने करोडो रुपयांचे हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे फंड्सच्या मार्फत राजकीय पक्षांपर्यंत पोहोचलेले आहेत त्याचा आकडा आणि कोणी कोणी ते इलेक्ट्रोल बॉन्ड्स कुठल्या कुठल्या कंपन्यांनी ते इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतलेले होते आणि कुठल्या पक्षाला किती पैसे मिळाले याचे सगळे डिटेल्स हे सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यात येणार आहेत. पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की नक्की सुप्रीम कोर्टाने हे का केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणून हे फंड लोकांसमोर येऊ नयेत अशी व्यवस्था सरकारकडनं का करण्यात आलेली होती आणि आता हे फंड क्लिअर झाल्यानंतर ओपन झाल्यानंतर आपल्याला हे कळू शकणार आहे का की कुठल्या कंपनीने कुठल्या पक्षाला किती रुपये फंडच्या मार्फत किंवा त्यांना ते पैसे त्यांच्या पक्षाच्या कार्यासाठी म्हणून दिलेले होते ही गोष्ट सुद्धा आपल्याला क्लिअर होणार आहे आणि यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर तक ग्रुपचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर आपल्याबरोबर आहेत. मिलिंदजी, ह्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे सगळ्यात आधी की हे इलेक्ट्रोल बॉन्ड्स कशासाठी आणण्यात आले होते आणि आता याच्यावरनं मी त्यावेळेस असं सांगितलं गेलं होतं की हे कळू नये की कोण कुठल्या पक्षाला किती पैसे देत आहे यासाठी म्हणून इलेक्ट्रोल बॉन्ड सिस्टीम आणण्यात आलेली होती आणि आता मात्र सुप्रीम कोर्ट सांगत आहे की नाही, अशा पद्धतीने तुम्हाला ते फंड लपवता येणार नाही, तुम्हाला लोकांसमोर ही गोष्ट ठेवायला लागतील. हे इलेक्ट्रोल बॉन्ड्स काम कशा पद्धतीने करतात? नाही तर साहिल, आता असं आहे की हे इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहे हे जी आपली करंट गव्हर्नमेंट आहे, एनडीएची सरकार आहे, यांनी 2017 साली याला इंट्रोड्यूस केलं होतं आणि त्यावेळी वित्तमंत्री होते अरुण जेटली. त्यांचं लॉजिक असं होतं की जे आपण इलेक्शनची फंडिंग करतो त्याच्यामध्ये काहीच ट्रान्सपरन्सी नाही आहे, तर त्यामुळे आपण असं इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणूया जे की एक लिमिटेड पिरियडसाठी स्टेट बँक त्याला विकेल, ज्याला घ्यायचंय कंपनीला घ्यायचंय किंवा कुठल्या व्यक्तीला घ्यायचं त्यांनी त्या बॉन्ड्सला खरेदी करावं आणि ते बॉन्ड नंतर त्या पक्षाला देऊन द्यावे. म्हणजे जर तुम्ही पहिले चेक देत असाल किंवा कॅश देत असाल तर त्याच्याऐवजी हा तुम्ही बॉन्ड त्या पक्षाला, काँग्रेस असू द्या बीजेपी, जे तुमचा पक्ष आहे त्याला तुम्ही तो बॉन्ड हँड ओव्हर करून द्या. मग तो पक्ष जो आहे तो बँकेत जाईल आणि तो बॉन्ड एनकॅश करून घेईल. पण याच्यात हे कोणाला कळणार नाही की अमुक कंपनीनी अमुक पक्षाला फंडिंग केलेलं, ही गोष्ट सिक्रेट राहील. एका प्रकारे त्याला काही त्रास होणार नाही. उद्या जर सरकार बदललं तरी जो डोनर आहे त्याला काही त्रास होणार नाही, त्या कंपनीला उद्या कोणी त्रास देणार नाही. तर ही स्कीम होती इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम, ही 2018 पासून सुरू झाली. आतापर्यंत 16,000 कोटी अधिक पैसे या स्कीमच्या मार्फत डोनेट करण्यात आले. मात्र सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात म्हणजे 15 फेब्रुवारीला जी घटनापीठ होती तिने याला घटनाबाह्य असं म्हटलं की हे अनकॉन्स्टिट्यूशन आहे आणि आता ही पुढे ही स्कीम चालू शकत नाही, कारण याच्यात जो वोटर आहे किंवा जो आपला मतदार आहे त्याला हे कळणारच नाही कोणी कोणाला पैसे दिले किंवा त्यांनी काही उद्या काही फायदा नाही घेतला. तर याच हे जेव्हा त्याला अनकॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर केलं होतं त्याचवेळी कोर्टाने जोडून एका आणखीन आदेश दिला होता स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया हे लक्षात ठेवा, हे एकमेव बँक आहे जी अशा बॉन्ड इश्यू करतं. तर त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आतापासून म्हणजे एप्रिल 2000 पासून जे काही बॉन्ड तुम्ही एप्रिल 2019 ते आतापर्यंत जेवढेही बॉन्ड तुम्ही विकले आहे त्याचे डिटेल्स तुम्ही 6 मार्च पर्यंत द्या इलेक्शन कमिशनला आणि ते आठवड्यांनी ते पब्लिक करतील. आता स्टेट बँक गेला कोर्टामध्ये म्हणे की आम्ही असं करू शकत नाही, आम्हाला 30 मार्च पर्यंतचा वेळ पाहिजे. तोच वेळ आज जो आहे तो सुप्रीम कोर्टाने ती मुदत देण्यास नकार दिलाय, त्यामुळे आता ते उद्यापर्यंत त्यांना ही यादी जाहीर करायची द्यायची इलेक्शन कमिशनला आणि शुक्रवार म्हणजे 15 मार्च पर्यंत इलेक्शन कमिशन या लिस्टला पब्लिक करेल. याच्यामध्ये SBIला जेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही लवकरात लवकर, त्यांना जी 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती SBIने म्हटलं की आम्हाला जुलै महिन्यापर्यंत पाहिजे आणि SBIचं म्हणणं असं होतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टासमोर की आम्ही सिस्टीम अशी बनवलेली आहे की इलेक्टोरल बॉन्ड्स कोणी विकत घेतले ह्याची लिस्ट आमच्याकडे आहे आणि त्यानंतर ते कुठल्या पक्षाने इनकॅश करून त्यांच्याकडे घेतले त्या फंडची लिस्ट आमच्याकडे आहे, पण कुठल्या पक्षाने कुठल्या कंपनीचे इलेक्टोरल बॉन्ड्स इनकॅश केले याची लिस्ट मात्र आमच्याकडे नाही आहे आणि ती जोडण्यासाठी म्हणून, ज्याला मराठीमध्ये आपल्याला लहानपणी एक पेपर असायचा जोड्या लावा, तर त्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला 3 महिने हवेत. आता त्याच्यामुळे आता जी लिस्ट डिक्लेअर होईल SBIकडनं त्यातनं आपल्याला हे कळू शकेल का की भारतीय जनता पार्टीने नक्की कुठल्या कुठल्या कंपन्यांकडनं पैसे घेतले,
राष्ट्रवादी काँग्रेसने कुठल्या कुठल्या कंपनीकडनं पैसे घेतले किंवा कुठल्या कुठल्या कंपनीने काँग्रेसला फंडिंग केलेलं आहे ही गोष्ट आपल्याला कळू शकणार आहे का? याचं उत्तर एका शब्दात आहे की नाही कळू शकणार. आज जो ऑर्डर आतापर्यंत समजून आलं साहिल, त्याच्यात कोर्टाने म्हटलंय की कारण हरीश साळवे जेव्हा SBI तर्फे जेव्हा ते आर्ग्यू करत होते, त्यांचं म्हणणं होतं की हे दोन वेगवेगळे डेटा आहे, म्हणजे जो खरेदी करणारा आणि एनकॅश करणारा, हे दोन वेगवेगळ्या लिस्ट आहेत. त्यांना जुळवण्यासाठी, जसं तुम्ही खेळाचा उल्लेख केला, ते काहीतरी 44,000 एंट्रीज आहेत, ते मिळवण्यासाठी खूप वेळ लागेल. तर कोर्टाने सांगितलं की आम्ही तर तुम्हाला कधी मॅच करायला सांगितलंच नाहीये, तुमच्याकडे जो डेटा आहे तो तुम्ही उद्या पब्लिक करा, उद्या म्हणजे इलेक्शन कमिशनला द्या. तर हे जो प्रश्न आहे की काँग्रेसला किती पैसे मिळाले कुठल्या कंपनीकडनं किंवा राष्ट्रवादीला कोणाकडनं मिळाले किंवा भाजपला कोणाकडनं, ही आतापर्यंत जे कळलंय साहिल त्याच्यावरनं हे स्पष्ट आहे की असं शक्य नाहीये. कारण आपल्याला एक लिस्ट मिळाले, हे तर बघा असं आहे की साहिल 16,000 कोटी कुठल्या पक्षाला मिळाले हे तर माहिती आहे आपल्याला. त्याचा ब्रेकअप इलेक्शन कमिशन मध्ये दर वर्षी फाईल होतो की कुठल्या पक्षाला इलेक्ट्रल बॉन्ड मधनं किती पैसे मिळाले, ही माहिती आपल्याकडे. जसं 2023 पर्यंतची जी माहिती 12,000 कोटीची होती की 55% ऑफ दॅट वेंट टू BJP, आणि मग काँग्रेस पक्षाला 1,000 कोटी मिळाले, तृणमूलला वेगवेगळे म्हणजे आकडे. तर पक्षांना कुठे मिळालं हे तर किती मिळालं हे माहिती आहे. आता कोणी दिलं हे फक्त एवढंच कळले आपल्याला, जे नवीन माहिती आता मिळेल की कुठल्या कंपनीने ते पैसे दिले आहेत. मात्र जो लोकांचा इंटरेस्ट होता किंवा ते आपल्याला महत्वाचं आहे की कुठल्या कंपनीनी कुठल्या पक्षाला दिलं हे मला नाही वाटत की आपल्याला कळेल. त्याचा फक्त एकच मार्ग असू शकतो साहिल, आणि तो पण म्हणजे इफ अँड बट आहे. जर शुक्रवारी इलेक्शन कमिशननी जर जो डेटा रिलीज केला त्याच्यामध्ये प्रत्येक बॉन्डमध्ये एक सिरियल नंबर असतो, बरोबर, तर तो जर सिरियल नंबर तो सिक्रेट एक असा होता, जसं आपल्या म्हणजे आपली करन्सी असते, 100 रुपयाचा नोट आहे त्याच्यावरती प्रत्येक एक युनिक नंबर असतो प्रत्येक नोटावरती, तसंच त्या बॉन्डवरती एक नंबर होता किंवा असतो. तर तो जर नंबर रिलीज झाला की अमुक कंपनीनी किंवा अमुक व्यक्तीनी या नंबरचा 110 नंबरचा बॉन्ड खरेदी केला, आणि अमुक पक्षांनी पण जेव्हा सांगितलं की मला 1 कोटी रुपये 110 नंबरच्या बॉन्डनी मिळाले, तर किमान जरी सरकार म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणा किंवा SBI जरी का नाही केलं तरी पत्रकार आणि समाजातले इतर लोक हे मॅचिंग करू शकतात. ते किचकट असेल कारण 44,000 एंट्री जरी असल्या तरी, पण जर हार्ड म्हणजे हे तेव्हाच कळेल आपला जो प्रश्न तुमचा विचारलेला, जर तो बॉन्ड नंबर आला आपल्याकडे पब्लिकली तरच ते मॅचिंग तुम्ही आम्ही. पण ही लिस्ट पब्लिक होणार आहे की ही सुप्रीम कोर्टाकडे सबमिट केली जाणार आहे, आणि सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा ही लिस्ट सबमिट केली जाईल त्याच्या वेळेस तो जो बॉन्ड नंबर आहे तो आणि राजकीय पक्षाने कुठला बॉन्ड नंबर इनकॅश केलेला आहे त्याचा बॉन्ड नंबर, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये दिसणार आहेत का? फक्त आपल्याला एक नंबर मिळेल की हा या राजकीय पक्षाने एवढे एवढे बॉन्ड. आतापर्यंत जी माझी समजेस आहे, आपण इथून सकाळी ऑर्डर वाचला की त्यांनी फक्त 3 गोष्टी सांगितल्या की कुठल्या व्यक्तीनी किती तारखेला आणि किती अमाऊंटचा म्हणजे डिनॉमिनेशनचा बॉन्ड खरेदी केला, ही 3च माहिती द्यायची. नंबरचा उल्लेख त्या ऑर्डर मध्ये नाहीये. तर ज्या त्या तारखेबद्दल बरोबर किंवा त्या डिनॉमिनेशन बरोबर आणि खरेदी करणाऱ्या व्यक्ती बरोबर तो नंबर आला, सिरियल नंबर आला, आणि मग तो सिरियल नंबर ज्या माणसाने त्याला एनकॅश केला त्या लिस्ट मध्ये जर असला तो नंबर परत, तर आपण मॅच करू शकतो की अमुक पक्षाला अमुक व्यक्तीनी किंवा कंपनीनी हे हा बॉन्ड दिला. तो जर सिरियल नंबर नसला तर देर इज नो वे दॅट आपल्याला हे कळेले की कुठल्या कंपनीनी किंवा कुठल्या व्यक्तीनी कुठल्या पक्षाला बॉन्ड दिले किंवा वर्गणी दिली. हे जे बॉन्ड विकत घेतले त्यावेळेस ते बॉन्ड खरेदी करताना त्या कंपनीने बँकेला हे कळवणं आवश्यक आहे का की काँग्रेस कुठल्या पक्षाने ते कुठला पक्ष ते बॉन्ड इनकॅश करू शकतात? नाही नाही, अजिबात नाही. फक्त त्यांना मी जसं सांगितलं की डेझिग्नेटेड ब्रँच म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये पूर्ण प्रत्येक, असं नाही की स्टेट बँकेच्या प्रत्येक ब्रांचवरती अवेलेबल होतं. त्याच्यात डेझिग्नेटेड ब्रांच म्हणजे कुठली अमुक ब्रांच, मुंबईमध्ये एकच ब्रांच असेल तिथेच तुम्हाला मिळेल किंवा कलकत्त्यामध्ये एकाच ब्रांचला मिळेल. तर एकतर ते होतं, आणि जेव्हा मी खरेदी करत होतो तेव्हा फक्त मला ही माहिती द्यायची तिथे जाऊन की माझं KYC होईल, की मी कोण आहे, माझ्याकडे पॅन नंबर आहे का, माझी कंपनी कुठली आहे, जे काय माझं KYC म्हणजे माझ्याबद्दल जी माहिती आहे ती मला देणं आवश्यक आहे. तर अरुण जेटलींचं लॉजिक हेच होतं की किमान जो पैसा येतो तो वाईट मध्ये पैसा येतो, कारण जो कोणी ते बॉन्ड खरेदी जाईल हे तर ते काही असं ब्लॅक मध्ये पैसा नाही, आपल्याला माहिती की त्याचा सोर्स काय आहे. मात्र जो प्रश्न होता की स्टेट बँकेला मला हे सांगण्याची गरज नाहीये की हा जो बॉन्ड मी खरेदी केलाय हा मी कुठल्या पक्षाला देणार आहे, ते तेव्हाच कळेल जेव्हा तो पक्ष बॉन्ड एनकॅश करायला जाईल 15 दिवसाच्या आत बँकेमध्ये, त्यानंतर जर ते दोन्ही नंबर मॅच झाले तरच होऊ शकतो.
पण ही आश्चर्याची गोष्ट नाही का की SBI आता म्हणतंय की आम्ही त्या दोन गोष्टी कधी एकमेकांशी जुळून बघितल्याच नाही. त्यांच्या लेजरमध्ये म्हणजे त्यांच्याकडे जे काही आपण ज्याला म्हणतो की खाते बुक असेल त्याच्यामध्ये या गोष्टी तर असतीलच ना की या नंबरचा बॉन्ड यांनी यांनी विकत घेतलेला आहे आणि या नंबरचा बॉन्ड यांनी यांनी येऊन इनकॅश केलेला आहे. या गोष्टी आजच्या डिजिटलच्या युगामध्ये मॅच करणं हे SBI सारख्या बँकेला किती डिफिकल्ट आहे की ते म्हणतात 3 महिन्याचा वेळ आम्हाला त्याच्यामध्ये लागू शकतो. नाही, हे जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती तेव्हा हा हे आर्ग्युमेंट केलं होतं की जसं ही जे तुम्ही म्हणता की बाबा सरकारला तर कळू शकतं कारण स्टेट बँक ही शेवटी सरकार मेजॉरिटी होल्डर बँक आहे. ते स्टेट बँकेने सांगितलं असं मी म्हणत नाहीये, मात्र ही जे तुम्ही म्हणतो हे मॅच करणं म्हणजे ही ही माहिती सरकारकडे पोहोचणं शक्य होतं की कोणी कोणा कुठला बॉन्ड घेतला हे कळणं शक्य होतं. मात्र स्टेट बँकेने आता जे आर्ग्युमेंट केलं जे आपल्याला मान्य करावं लागेल त्यांचं असं म्हणणं की ह्या दोन वेगवेगळ्या सिक्रेसी मेंटेन करण्यासाठी हे दोन वेगवेगळे लेजर मेंटेन केले होते आणि यांनी आजपर्यंत कधी याचं मॅचिंगच केलेलं नाही हे त्यांचं आर्ग्युमेंटच आहे. त्याच्याबद्दल आता आपल्याला काही माहिती नसल्यामुळे जे साळवी साहेबांनी आज कोर्टात सांगितलं ते मान्य करावं लागेल. मग 2019 पूर्वी 2015 पासून ते 2019 पर्यंत 2018 पासून 2019 एक वर्षामध्ये, कारण 15 ती स्कीम आली ती इम्प्लिमेंट व्हायला 3 वर्ष गेली शेवटी त्याच्यामध्ये, तर त्या शेवटच्या वर्षभरामध्ये जे काही बॉन्ड्स कोणी विकत घेतले असतील आणि ज्या ज्या पक्षांनी ते इनकॅश केले असतील ती माहिती आता आपल्याला मिळू शकणार नाही. सुप्रीम कोर्टाने 2019 ही स्कीम कोर्टामध्ये चॅलेंज झाल्यानंतर त्या पुढचे जे बॉन्ड्स असतील त्यावेळेस जे डिस्क्लेमर टाकलेलं होतं की यापुढे जे बॉन्ड्स असतील त्यांच्यावरती सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट डिसिजन त्या गोष्टी अवलंबून असणार आहेत हे सांगितल्यामुळे 2019 नंतरच्या गोष्टी मिळणार आहेत का अजूनही 2019 पूर्वीचा सुद्धा आपल्याला मिळण्याचा काही चान्स राहतो सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये? नाही, 12 एप्रिल 2019 ची तारीख सांगितली जसं तुम्ही म्हणाला तसंच आहे की जी मी माहिती काढली की त्यावेळी सुप्रीम कोर्टानी मध्ये हे चॅलेंज केलं होतं आणि सुप्रीम कोर्टानी पहिल्यांदा याची दखल घेतली होती इलेक्ट्रॉनिक बॉन्डला जे चॅलेंज केलं होतं. तर कोर्टाने म्हटलं की आम्ही आता दखल घेतल्यामुळे याच्या पूर्वी जो काही ट्रान्झॅक्शन झाला आहे ते त्याचा आम्ही आता त्याच्यावरती आम्ही काही करू शकत नाही. जे सिक्रेसीचं जर प्रॉमिस होतं तर विल कीप दॅट, पण याच्या पलीकडे म्हणजे जे 12 एप्रिल 2019 नंतरचे जेवढे म्हणून आजही जो ऑर्डर आलेला आहे तो 12 एप्रिल नंतर 2019 पासून आतापर्यंतचा ऑर्डर आलेला आहे. तर त्याच्या पूर्वी काय झालं हे तर कधीच कळणं शक्य नाही. पण परत आपण इफ वी गो बॅक टू व्हॉट ओरिजिनली वी डिस्कस की मुळात कोणी म्हणजे पक्षांना किती पैसे मिळाले इलेक्ट्रो बॉन्ड पासून हे दरवर्षी इलेक्शन कमिशन जाहीर करते, तिथे जाऊन पक्षाला सांगावं लागतं. आतापर्यंत 16,000 कोटी आले हे आपल्याला माहिती आहे, कुठल्या पक्षाला मिळाले हे आपल्याला माहिती. माहिती काय नाही की हे 16,000 कोटी नेमकं कुठल्या पक्षाने कुठल्या कंपनीने दिले बरोबर ते अजूनही कळणार नाही आजच्या ऑर्डरवरनं अनलेस ते सिरियल नंबर त्यांनी इश्यू केले. त्या सिरियल नंबरला उद्या तुम्हाला आम्हाला जर मॅच करता आलं, जर सिरियल नंबर जेव्हा शुक्रवारी इलेक्शन कमिशन जाहीर करेल ती लिस्ट त्याच्यामध्ये जर सिरियल नंबर नसले तर देशाला हे कधीच कळणार नाही की कुठल्या कंपनीनी कुठल्या पक्षाला पैसे दिले होते. नाही, याच्यामध्ये क्विड प्रोकोचा चान्स किती होता की तुमच्या, हेच तर कारण होतं ना, याच तर कारणामुळे कोर्टाने आदेश दिला. कारण उद्या ईडीची कारवाई चालू आहे एखाद्या कंपनीच्या विरुद्ध आणि ती कारवाई तुम्हाला थांबवायची असेल आणि तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स विकत घेतले असेल आणि ते एका पक्षाला दिले असतील सत्ताधारी पक्षाला कुठल्या, ते कळण्याचा कुठलाही मार्ग अजूनही नाही आपल्याकडे असाच त्याचा अर्थ दिसतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी. बरोबर, आता तरी आपण हे म्हणू शकतो साहेब. ठीक आहे, आपण वाट बघूया की सुप्रीम कोर्टाने सध्या काही दारं किलकिली केली आहेत समजून घ्यायला की नक्की इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कुठल्या कुठल्या कंपन्यांनी विकत घेतले. ज्या कंपन्यांनी विकत घेतले त्या कंपन्यांनी ते ईडीच्या रेडच्या आधी विकत घेतले होते, कुठल्या कारवाईच्या आधी विकत घेतले होते की नंतर विकत घेतले होते हे तर आपण नक्कीच सांगू शकू. त्याचबरोबर ज्या ज्या राजकीय पक्षांनी ते इनकॅश केले, ते बॉन्ड इनकॅश केले, त्याच्यानुसारही आपल्याला कळू शकेल की गेल्या 4 वर्षात राजकीय पक्षांनी कुठल्या कुठल्या वेळेस त्यांना ही मदत मिळालेली आहे आणि कशा पद्धतीने ती मदत मिळाली आहे. पण हे ज्यावेळेस समजेल की कुठल्या कंपनीने कुठल्या पक्षाला किती पैसे दिले त्यावेळेस खरं समजून येईल की भारताच्या राजकारणामध्ये टेबला खालून कशा पद्धतीचे व्यवहार होत असतात, काय नक्की कोणाच्या पाठीशी कोण कशा पद्धतीने उभं असतं या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपल्याला या बाबतीत होऊ शकतो.
मिलिंद खांडेकर, तुम्ही या संदर्भामध्ये जे एक्सप्लेन केलं त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि मुंबई टेकवरती तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. मुंबई टेक डॉट इन आमची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर या संदर्भातल्या बातम्याही वाचू शकता. बघत रहा मुंबई टेक.